कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच जागेचा व्यवहार पूर्ण. योहान इमॅन्युअल यांची माध्यमांना माहिती. काही लोकांच्याकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न. ख्रिश्चन समाज संघटनेच्या सर्वांगीण विकासाचे उद्देश ठेवून सर्व कागदोपत्रांची रितसर पूर्तता करून क्लिअर टायटलसह सर्व संमतीनेचे जुना PB रोड आंबा मार्केट शेजारील रितसर 131 बी या जागेचा खरेदी विक्री व्यवहार पूर्ण केला असून याबाबत लोकांची दिशाभूल करण्याचे काही जणांकडून होत असल्याचा खुलासा दी युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर्न इंडिया ट्रस्ट असोसिएशन चे अध्यक्ष योहान जी इमॅन्युअल यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. याविषयी माहिती देताना योहान इमॅन्युअल म्हणाले, 1920 आप्पासाहेब खोत परिवाराकडून बोर्ड ऑफ फॉरेन मिशनरी यांनी खरेदी केली होती. त्यानंतर 1924 देशातील ख्रिश्चन समाजाच्या सर्व जागा 11 ट्रस्टच्या नावे इंग्रजांनी हस्तांतरित केल्या होत्या. 1967 पासून UCNITA नावे हस्तांतरित झाली आहे. त्यानंतर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या जागेची विक्री करण्याचा ठराव सर्व समाजातील प्रमुख ट्रस्टींच्या बैठकीत करण्यात आला होता. त्यानुसार सर्व कागदपत्रे तयार करून महसूल विभागाच्या नियमानुसार या जागेची विक्री 32 एप्रिल 2023 रोजी 7 एकर 24 गुंठे जागा 4 कोटी रुपयांना विक्री केली असल्याचे सांगितले. करून पैसे देऊन आम्ही त्यांचे कंपेन्सेशन देऊन आम्ही ह्या ठिकाणी कुठलीही इलिगल ट्रस्ट न किंवा अभिषेक शाह नयनशाने आम्ही कुठलीही इलिगल काम ह्या प्रॉपर्टीमध्ये केलं नाही आहे. ड्यू टू ऑल लॉ सगळे पाळून आम्ही हे सेलगेट केलेले आहे. आणि ज्यावेळेस आम्ही सेलगेटला पेपर्स दिल्यानंतर रजिस्टर ऑफिसनं लिगल ओपिनियन गव्हर्नमेंट लिडर्सचं घेतलं की हे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत का, आम्ही सेलगेट करू शकतो का. ज्यावेळेस OS 54 कोर्टचे हे आहे ते पण आम्ही दिलेलं आहे. सेलडीडमध्ये पूर्ण सगळी 1920 पासून आत्ता 2023 पर्यंतची आम्ही सेलडीडमध्ये माहिती दिलेली आहे की बाबा ही प्रॉपर्टी कुठून आली, कशी आली, काय आली, कुठले लिटिगेशन्स आहेत, कसे केस आहेत, म्हणजे ते सगळं देऊन गव्हर्नमेंट प्लेडरने म्हटले की तुम्ही हे सेलगेट करू शकता. आणि आम्ही गव्हर्नमेंटच्या रेटप्रमाणे आम्ही ह्या प्रॉपर्टी आम्ही अभिषेक शाह एव्ही इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडला आम्ही आमच्या ऑर्गनायझेशनसाठी, कारण काही समाज इथं छोटा आहे, ख्रिश्चन समाज तुम्हाला माहीत आहे किती लहान आहे, आपल्यामध्ये निपाणीमध्ये जास्त नाही आहे आणि हे प्रॉपर्टीचं आपण रक्षण जास्त करू शकत नाही आणि बेनिफिट आपल्या ऑर्गनायझेशनला मिळावं. ख्रिश्चन्स आमच्या म्हणजे ह्यांनी जे काय तहसीलदार ऑफिसमध्ये लिहिलेलं आहे की ख्रिश्चन मायनॉरिटी, ह्या ख्रिश्चन मायनॉरिटीच्या प्रॉपर्टी नाही आहेत. वी आर बिलॉंगिंग टू द ख्रिश्चन मायनॉरिटी, पण ख्रिश्चन सोसायटीमध्ये डिनॉमिनेशन्स आहेत, ज्या डिनॉमिनेशन्सप्रमाणे ह्या प्रॉपर्टीज गेलेल्या आहेत, म्हणजे हा ख्रिश्चन समाजाच्या प्रॉपर्टी नाही आहेत. ज्यावेळेस ब्रिटिश लोक जाताना इथून डिनॉमिनेशन्स म्हणजे 11 ट्रस्ट केलेले आहेत, अमेरिकन मिशन, बोर्ड ऑफ फॉरेन मिशन, चर्च ऑफ स्कॉटलँड मिशन, वेल प्रेस्बिटेरियन मिशन, कॅनेडियन मिशन, हे 11 ट्रस्ट 1924 मर्ज करून ह्या प्रॉपर्टी सगळ्या हँडओवर युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर्न इंडिया ट्रस्ट असोसिएशनला दिलेले गेलेले आहेत. 1920 पासून 1924 पर्यंत विल्सन कॉलेज मुंबईमध्ये हे सगळे इंडिया काउन्सिलचे ठरावासकट हे झालेले आहेत. आणि हे सगळे बोर्ड ऑफ फॉरेन मिशनचे, चर्च ऑफ स्कॉटलँड मिशनचे हे सगळी लोक तिथं होते. तो इंटिग्रेशन प्लॅन केला ज्यावेळेस ब्रिटिश सोडून जाताना, हे प्रॉपर्टीज कोण हँडओव्हर करणार म्हणून इंडियन गव्हर्नमेंटला आपल्या इंडिया काउन्सिल म्हणून केले. आणि इंडिया काउन्सिलमध्ये एक युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर्न इंडिया हा स्थापन केला. आणि युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर्न इंडिया ही जनरल असेंब्ली फॉर दी चर्चेस, हे युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर्न इंडिया 11 स्टेट्स ऑफ इंडियामध्ये 17-18 चर्च काउन्सिल्स हे जे अंडर काम करतात आणि प्रत्येक चर्च काउन्सिलला प्रॉपर्टीच्या केअरटेकर म्हणून आम्ही नेमलेला आहे. व्हॉटएव्हर द डेव्हलपमेंट ऑफ दिस प्रॉपर्टीज, आता कोल्हापूर चर्च काउन्सिल, नागपूर चर्च काउन्सिल, पुणे चर्च काउन्सिल, बॉम्बे चर्च काउन्सिल, ज्या प्रॉपर्टी आम्ही डेव्हलप करतो त्यावेळेस आम्ही ते त्यातले पैसे आम्ही चर्च काउन्सिलला देतो, महाराष्ट्र सिनेटला देतो. ह्या लिगॅलिटीजमध्ये आम्ही ते करून डोनेशन करून आम्ही आमच्या चर्चेचे रिनोव्हेशन, शाळेचे रिनोव्हेशन्स जे पडलेले आहेत त्यांना आम्ही ह्या प्रॉपर्टी हे करून, आणि ही प्रॉपर्टी ज्या लिटिगेशन्समध्ये होत्या ते लिटिगेशनच्या क्लिअर करून संस्थेच्या नावानं नवीन प्रॉपर्टी घेतो, जेणेकरून 100 वर्षानंतर आमच्या ज्या मुलांना, पुढच्या मुलांना की बाबा हे लिटिगेशनमध्ये पडू नये, हे गेले आम्ही 3 डिकेड्स बघतोय की हे लिटिगेशन ह्यानं हे लावलं, त्यानं ते लावलं नाव,
त्यामुळे आम्ही कमिटीमध्ये ठरवलेल्या लिटिगेशनच्या ज्या प्रॉपर्टी आहेत ते क्लिअर करून गव्हर्नमेंटच्या लॉमध्ये बसून आपण ते सेलिट करून त्याच प्रॉपर्टी जी 10 एकर गेलेली आहे आमची, आता ही 7 एकर प्रॉपर्टी गेलेली आहे, त्या पैशाने आम्ही बाहेर 10-15 एकर प्रॉपर्टी घेऊन ते मिश्रणांनी कसं 100 वर्षाचं ध्येय ठेवलेलं तसं आम्ही ध्येय ठेवून 100 वर्षानंतर ती प्राईम लोकेशनला प्रॉपर्टी आहे, परत चर्चेस डेव्हलप व्हावे, आमचे गरीब मुलं जे आहेत ते डेव्हलप व्हावे, आणि आम्ही हे सगळं जे आहे ते व्यवस्थित रेज्युलेशन करून, आणि एकटाही कोण डिसिजन घेऊ शकत नाही, याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडियाला 7 ट्रस्टीज आहेत, त्या 7 ट्रस्टीजमध्ये पूर्ण रेज्युलेशन घेऊन, मीटिंग घेऊन, बोर्ड रेज्युलेशन घेऊन, जनरल असेंब्लीमधनं सुप्रीम जी बॉडी आहे तिथनं आम्ही मंजुरी घेऊन ही प्रॉपर्टी रिस्क सर आम्ही सिलेक्ट केलेली आहे. ज्यावेळेस यांनी म्हणतात की बाबा मायनॉरिटी, ठीक आहे मायनॉरिटी, वी आर अ मायनॉरिटी, ख्रिश्चन समाज एकच आहे, सगळं बायबल जीजस हा एकच आहे, आम्ही जो करतो त्या ह्याच्याप्रमाणेच करतो, बायबल वाचतो, पण ज्या प्रेस्बिटेरियन फेथमध्ये जे आमचं कॉन्स्टिट्युशन आहे दॅट कॉन्स्टिट्युशन इज प्लीबुक, आम्हाला कॉन्स्टिट्युशन आहे, घटना आहे, त्या घटनेच्या द्वारे आम्ही चालतो. यावेळी शहा एव्ही निप्पाणी इन्फ्राचे अभिषेक शहा म्हणाले, ही जागा खरेदी करत असताना सर्व कागदपत्रांची कायदेशीररित्या पूर्तता झाल्यानंतर चौकशी अंती व्यवहार करण्यात आला आहे. सरकारी नियमानुसार खरेदी विक्रीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची कागदपत्रांची काटकसर करण्यात आलेली नाही, त्यामुळे खरेदीचे व्यवहार पूर्ण झाले असून ही सर्व जागा आमच्या स्वमालकीची झाली आहे. जागेच्या संरक्षणासाठी तटबंदी करण्यात आली आहे, त्यामुळे आमची कोणीही चुकीच्या पद्धतीने बदनामी केल्यास त्याविरोधात कारवाई करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे सांगितले. आता टायटल रिलेटेड आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. हे मिस्टर जे श्रीनिवास चोपले जे ॲप्लिकेंट आहेत त्यांनी जे केसमध्ये ते लोक पण पार्टी होते तहसीलदारकडे, आणि जेव्हा ऑर्डर झाली तर विरुद्ध पार्टीमध्ये त्यांचं नाव पण आहे, ते तहसीलदारची ऑर्डर पण आहे आपल्याकडे. मग त्याच्यानंतर त्यांनी डिस्ट्रिक्ट असिस्टंट कमिशनर चिकोडीकडे हे लोकांनी अपील केली, त्या अपीलमध्ये पण हे लोक पार्टी आहे. त्याच्यानंतर KCC ने कमिशनरकडे KCC कोल्हापूर चर्च काउन्सिल, कोल्हापूर चर्च काउन्सिलनी पण ॲप्लिकेशन सॉरी तहसीलदारच्या ऑर्डरवर ॲग्री होऊन त्यांनी पण अपील केली, त्याच्यामध्ये पण ते पार्टी आहे, आणि ते सगळे ऑर्डर इन फेवर ऑफ UCNITA झाले आणि त्याच्यानंतरच 7/12 त्यांचं नाव म्युटेड झालं. इन बिटवीन ते लोक हायकोर्टला पण अप्रोच झाले आणि हायकोर्टात KCC आणि कोयमत दोन्ही गेले होते का? हां, नाही फक्त कोयमार गेला. तर कोयमार हॅड अप्रोच हायकोर्ट ऑल्सो आफ्टर बिंग अग्रीड बाय तहसीलदार ऑर्डर, अँड हायकोर्टाने पण डिसमिस करून टाकलं, स्टेटिंग दॅट यू गो थ्रू द रेव्हेन्यू डिपार्टमेंट, यू हॅव रेव्हेन्यू मीटिंग यू गो थ्रू रेव्हेन्यू डिपार्टमेंट, आणि त्याच्यानंतर त्यांचं नाव म्युटेट झाल्यानंतर आपण रिच सर बाजार भावानी आपण ही जमीन खरेदी केली, आणि आपण जेव्हा ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केलं इकडचे जे गव्हर्नमेंट ट्रेडर आहेत त्यांचे टायटल व्हेरीफाय लेटर पण आपण लावलेलं आहे सेलमिटला, अँड इट वॉज ऑल व्हेरीफाईड बाय सब रजिस्ट्रार बिफोर रजिस्ट्रिंग माय डॉक्युमेंट. यावेळी शाह एव्ही निप्पाणी इन्फ्राचे अभिषेक शाह, वरुण शाह, विशाल जगताप, अतुल सोनुले, अविनाश हेगडे, देवदान हेगडे, विशाल जयस्वाल, सुरेश साळुंके आदी उपस्थित होते.